हा प्रश्न फक्त नागपूरचा नाही आहे, तर हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा आहे की मुख्यमंत्री, राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, राज्याचे सन्माननीय गृहमंत्री किंवा सगळेच जण यांचं राज्यात काय चाललंय याच्याकडे लक्ष आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एका माणसाने 100 वर फोन केला, पोलिसांनी केलेला रिटर्न कॉल उचलला नाही म्हणून त्याला बेदम मारहाण केली गेली, त्याच्या परिवारासमोर केली गेली, त्याच्या शेजाऱ्यांसमोर केली गेली. हे चित्रवाघ किंवा भारतीय जनता पार्टी म्हणत नाही, तर तिथे राहणारी लोक, प्रत्यक्षदर्शी आणि त्यांच्या घरातली लोक म्हणतात. आज दोन त्याची छोटी छोटी लेकरं, 1-2 वर्षाचा 1-5 वर्षाचा आणि संपूर्ण राऊत कुटुंब उघड्यावर पडले, कारण ते अपमानाचं शल्य ते सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी स्वतःला संपवलं. विषय हा याच्यामध्ये की नागपूर पोलिसांचा नीचतेचा जो कळस आहे तो या ठिकाणी दिसला की हे जे पाप पोलिसांचं आहे ते कशा तरी पद्धतीने त्याच्या बायकोच्या डोक्यावरती मारायचं काम त्यांनी केलं. आणि सगळ्या वर्तमानपत्रांमधनं या बातम्या आल्या, हे त्यांच्या मिसेसने मला सांगितलंय, त्यांच्या बायकोने मला सांगितलंय की नवरा बायकोचं भांडण झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशा पद्धतीची भूमिका घेतली जे अतिशय चुकीचं आहे. एखाद्या बाईने आपलं सर्वस्व गमावलं त्याच्यावरती मीठ चोळायचं काम करते, तुम्हाला लाज वाटली पाहिजे थोडी. आणि हे राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती आहे का की अशा घटना नागपूरमध्ये घडत आहेत? आज वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस दलामध्ये काम करणाऱ्या महिला पोलिसांसुद्धा लैंगिक अत्याचार होत आहेत. त्याच्यातलीच एक आज नागपूरच्या पोलीस मुख्यालयामध्ये किंवा तिथं नागपूर पोलिसांमध्ये काम करणारी एक महिला शिपाई, जिला त्या ठिकाणी आम्ही कमिशनर साहेबांच्या समोर नेलं, तिच्यावरती अत्याचार करणारा अकोल्याच्या शहरातल्या पोलीस स्टेशनचा PSI आहे. 2 वर्ष झाले ती बाई लढतीय. ती बाई कोण आहे? ती तुमच्या माझ्यासारखी सर्वसाधारण बाई नाही आहे, ती पोलीस दलात काम करणारी आहे आणि तिच्या त्याचा अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही आहे. आज कमिशनर साहेबांसमोर त्या महिलेलाही त्या ठिकाणी आणलं आणि त्यांनी मला आश्वस्त केलंय की आम्ही गुन्हा दाखल करतो. ही जर पोलीस डिपार्टमेंटमधल्या महिलांची परिस्थिती असेल तर सर्वसामान्यांचं काय? हे तुम्हाला मी नागपूरचं एक उदाहरण दिलं. असं वाशिम पोलीस ठाण्यामध्ये घडलेलं आहे, असं मुंबईच्या डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये घडलेलं आहे, सोलापूरमध्ये एका महिला कॉन्स्टेबलचा त्या ठिकाणी संशयास्पद मृत्यू झालेला आहे. या घटना चालूच आहेत, या घटना कुठे कमी झालेल्या नाही आहेत. मग अशा वेळेला हा प्रश्न आपसुकच आमच्यासारख्यांच्या मनामध्ये येतो की ज्या रक्षण करत्या त्याच जरा सुरक्षित नाहीत तर आमचं काय? लहान मुलीवरती, एका अल्पवयीन मुलीवरती एका रात्रीमध्ये 2 बलात्कार होतो. कुठे आणून टाकलं जातं? नागपूरमधलं सगळ्यात गजबजीत असलेली जागा म्हणजे मेयो हॉस्पिटल. आणि त्या मेयो हॉस्पिटलच्या इथे 24 तास CCTV सर्व्हिलन्स आहेत. कोणाला दिसलं नसेल? 100 मीटरवरती मला वाटतं ट्रॅफिकची पोलीस चौकी पण आहे, कोणाला दिसलं नाही? CCTV हे शहराच्या सुरक्षिततेसाठी लावले गेलेत असं मला वाटतंय. आणि जर ते त्यासाठी लावले गेले असतील तर त्या दिवशी सर्व्हिलन्सला कोण होतं? त्यांना लक्षात नाही आलं की एका मुलीला उचलून गेलंय, कुठेतरी गेलंय, पुन्हा त्याच मुलीला तिकडे आणून टाकलंय तेवढ्या परिसरामध्ये? त्यांना संशयास्पद वाटलं नाही? घटना शुक्रवारी झाली, FIR रविवारी झालेला आहे. या 2 दिवसांमध्ये आरोपींना पळण्यासाठी सुद्धा मुभा मिळाली. 7 पैकी 5 आरोपी अरेस्टेड आहेत आणि 2 आरोपी अद्यापही फरार आहेत असं मला कमिशनर साहेबांनी सांगितलं. त्यांनी मला हेही सांगितलं की आमच्या टीम रवाना झालेल्या आहेत, हा इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे, त्यामुळे आम्ही त्यांना काही फार प्रश्न त्या ठिकाणी विचारले नाहीत. पण जर आपण एकंदरीत जर सगळं बघितलं तर कशा पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे हे फक्त नागपूरमध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात घडते आणि हे अतिशय दुर्दैवी आहे. या छोट्या मुलीच्या घटनेने तर आज राज्यातल्या सगळ्यांची मान शर्मेने खाली गेली. मुलीचं वय फक्त 16 आहे आणि 16 वर्षाच्या मुलीसोबत अशा पद्धतीचा पाशवी अत्याचार त्या ठिकाणी झाला. मग आपण जे हे स्क्वॉड म्हणतो, कसले स्क्वॉड? दामिनी स्क्वॉड किंवा आणखीन ज्या पोलीस यंत्रणा आहेत त्या त्यावेळेला काय करत होत्या, त्यांचा काय रोल आहे किंवा त्या कधी फिरतात, त्यांच्या नसेल लक्षात आलं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर CCTVचा आहे. आता इतके वर्ष ज्या वेळेला CCTV नव्हते त्यावेळेला आपण म्हणायचो की काय नाही आहे, प्रत्यक्षदर्शी कोण नाही, किंवा रात्रीची वेळ होती, अपरात्रीची वेळ होती, आणि त्यामुळे आता ते लक्षात येत नाही. आता तर सगळं आहे तुमच्याकडे आणि एवढं देऊन सुद्धा आणि एवढं असताना सुद्धा सिस्टीम जर त्याचा उपयोग होत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव दुसरं काही नाही. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आणि पोलीस आरोपींना पाठीशी घालण्याच्या देखील घटना वाढल्या. 100% कोणाचा आदर्श घेत आहेत? बघा, सगळ्या राज्य सरकारच्या काळामध्ये
महिला मुलींवर अत्याचार होत असतात, या घटना होत असतात, पण त्या त्या वेळेला ते सरकार काय भूमिका घेतं हे महत्त्वाचं आहे. जसं हे सरकार सत्तेवरती आलं, महाराष्ट्रात पहिल्यांदा राज्यातल्या महिलांनी मंत्र्यांवरती आरोप केलेत की आमच्यावर यांनी बलात्कार केलेत म्हणून. विशेष म्हणजे सगळे पुरावे धडधडीत असताना सुद्धा FIR केला नाही, त्याच्यासाठी आम्हाला कोर्टात जावं लागलंय. ज्यांच्यावरती आरोप त्या ठिकाणी FIR झाले त्यांच्यावर कारवाई झाली नाही, हे तर चाललंय सरकारमध्ये. आणि त्यामुळेच हमारा कुछ नाही हो सकता किंवा आमचा कोणी काही बिघडवू शकत नाही अशी जी एक मेंटॅलिटी जी झाली आहे विकृतांची, त्याला खतपाणी द्यायचं काम सरकारने केलं. ठावकर कुटुंबियावर असाच कृत्य झालं होतं पोलिसांकडून आणि नंतर आता राऊतवर, तर ठावकर कुटुंबियाच्या वेळेस CIDची चौकशी झाली होती, यातही तुम्हाला असं वाटतं का CIDची चौकशी व्हायला पाहिजे? नाही, मी तर म्हणते चौकशी व्हायला पाहिजे, इतके प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी आहेत, पहिल्यांदा तर ऍक्शन घ्यायला पाहिजे. याच्या आधीची जी घटना घेतली त्याच्या वेळेला जर कडक कारवाई झाली असती तर आज पुनरावृत्ती झाली नसती. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी मागणी केली की त्या दोघांना तात्काळ बडतर्फ केलं गेलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की सगळेच पोलीस दलामध्ये असे आहेत अधिकारी, खूप चांगले अधिकारी आहेत ज्यांच्या सोबत आम्ही काम केलेलं आहे. आउट ऑफ वे जाऊन मदत करणारे सुद्धा पोलीस यंत्रणा, पोलीस अधिकारी, पोलीस शिपाई असतील, PSI असतील, PI असतील, API असतील, हे आहेत पोलीस दलामध्ये. पण काही लोक ही सुद्धा आहेत की ज्यांच्यामुळे अख्खं डिपार्टमेंट त्या ठिकाणी बदनाम होत आहे. नागपुरात